ज्यांच्या ज्यांच्याकडे पांढरा पैसा असेल अशा कोणालाही चिंता करण्याची गरज नाही की जी फेक करन्सी आपल्याकडे पुश करण्याचा प्रयत्न आयएसआय सारख्या संघटनांच्या माध्यमातून होतो त्याच्यावर आळा येईल कारण शेवटी त्याला हे सांगावं लागणार आहे की इतक्या नोटा आल्या कुठनं 2000ची नोट ही सर्क्युलेशन मधनं बाहेर काढण्याचा निर्णय झालाय त्याला काही आता इलिगल ठरवलेलं नाहीये तर ऑक्टोबर पर्यंत ही सर्क्युलेशन मधनं बाहेर काढायची आहे त्यामुळे ऑक्टोबर पर्यंत या नोटा तुम्हाला बदलता येतील त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्याकडे कायदेशीर नोटा असतील ज्यांच्या ज्यांच्याकडे पांढरा पैसा असेल अशा कोणालाही चिंता करण्याची गरज नाही कोणी काळा पैसा जर जमा करून ठेवला असेल तर त्याला बदलताना त्रास नक्कीच होणार आहे कारण शेवटी त्याला हे सांगावं लागणार आहे की इतक्या नोटा आल्या कुठनं सगळ्यात महत्वाचं हे आहे की 2000च्या नोटा किंवा अशा कुठल्याही नोटा बदलल्यानंतर त्याचा सगळ्यात मोठा फायदा जो मागच्या वेळी डिमॉनिटायझेशन नंतर आपल्या लक्षात आला की जी फेक करन्सी आपल्याकडे पुश करण्याचा प्रयत्न आयएसआय सारख्या संघटनांच्या माध्यमातून होतो तो प्रयत्न याच्यातनं पूर्ण उधळला जातो मागच्याही काळामध्ये आपल्याला माहिती आहे जे इनपुट्स मिळाले त्यातनं मोठ्या प्रमाणात फेक करन्सी जी आहे त्याच्यावर आपण बंधनं घालू शकलो आणि मला असं वाटतं की या निर्णयामुळे एकीकडे जो फेक करन्सी पुश करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यावर आळा येईल आणि दुसरीकडे ज्यांनी नोटा जमा करून ठेवल्या असतील त्यांना हे सांगावं लागेल की या नोटा आल्या कुठल्या